सन्मानतील रमेशजी मोरे साहेबांचा. सन्माननीय मोरे साहेब यांचा आपल्या रुपावर उत्तांत प्रेम आहे. खास करून आपल्या सगळी कलेवरती नमन कलेवरती सन्माननीय मोरे साहेब यांनी डॉक्युमेंटरी लिहिलेली आहे, बनवलेली आहे करत भाव प्रतिनिधी. आणि या डॉक्युमेंटरी साठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे 11 अवॉर्ड मिळाले आहेत. आणि म्हणून सर्वांचा पुरस्कार आहे सगळ्यांचा साथ सोडत महाराजा असे अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहे. आणि त्यानंतर चित्रपट सृष्टीचे उत्कृष्ट दिग्दर्शक निर्माते आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेते सन्माननीय मोरे साहेब विनंती करतो की आपले विचार या सभागृहात नम्र बघण्यास सवाल करा ना. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नील क्रिएटर शिवभक्त कोकण आणि रसिक मायबाप या सगळ्यांना नमस्कार. खर मला सांगण्यासारखं आणि बोलण्यासारखं खूप आहे, कारण मी इथे येण्यामागचं निमित्त असं होतं की एक तर मराठी माणसाचा आणि व्यवसायाचा काही संबंध म्हटलं की ते मराठी माणसाला वावडे आणि त्यातूनही कोकणातले उद्योजक म्हणजे नेमकं काय करतात याबद्दल त्यांना समजून घ्यायचं होतं, त्यांना भेटायचं होतं, त्यांच्याबद्दल एक उत्सुकता होती म्हणून इथं आलो. मुळात आपल्याच कोकणामधल्या उद्योजकांना एकत्र करून त्यांचा सन्मान करावा, सन्मान म्हणण्यापेक्षा त्यांच्या पाठीवर थाप मारावी. एक व्यवसाय उभं करण्यासाठी आपल्याला किती अडीअडचणीतून आणि किती आव्हानांचा सामना करावा लागतो. आणि अशातच जेव्हा आपल्याच मंडळी आपल्याच घरची मंडळी जेव्हा आपल्या पाठीवर थाप मारतात त्यावेळेला तो सन्मान आपल्यासाठी खूप मोठा होतो. तर अशा थाप मारणाऱ्या शिवभक्त आणि नील क्रिएटरचं मी अभिनंदन करण्यासाठी इथे आलो होतो की त्यांनी कोकणामधल्या सगळ्या आव्हानात्मक सगळे आव्हान सामना करून आपला उद्योग यशस्वीरित्या ज्यांनी पुढे नेलाय अशा उद्योजकांचा त्यांनी सन्मान केला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि त्या सगळ्या 10 च्या 10 उद्योजकांचा मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं त्या सगळ्या 10 च्या 10 उद्योजकांसाठी आपण सगळ्यांनी एक जोरदार टाळ्या मारून त्यांचा सन्मान केला पाहिजे. असं आहे की आतापर्यंत आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आलेलो आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोकण ही देवभूमी आहे. केरळानंतर मी भरत जाधव अलकाताई यांच्याबरोबर एक सिनेमा करत होतो, त्यानिमित्ताने मी कोकणामध्ये बरंच फिरत होतो. मला खऱ्या अर्थाने जाणीव कोकणाची अरुण मलावडेंनी करून दिली आणि गेली 2014 पासून मी जवळपास 7 सिनेमे कोकणामध्ये शूट केले. तर त्यावेळेला माझा कोकण जो चित्रपट होता भरतचा तो चित्रपट एका मल्याळम निर्मात्याने प्रोड्यूस केला होता. ज्या वेळेला आम्ही कोकणात फिरत होतो तर कोकण एवढं समृद्ध आहे की तो म्हणाला सर अगर ये हमारे केरळ में होता ना तो एक बहुत ही अलग इसको इम्पॉर्टन्स आ जाता. तिथून एक गोष्ट महत्वाची आहे जी आपल्या सगळ्यांनाच आपण अलिप्त आहोत त्यापासून. आणि म्हणूनच मला शिवभक्त कोकण आणि नील क्रिएटर बद्दल उत्सुकता लागली की कोकणी माणसाकडे स्वतःकडे काय आहे हे त्याला त्याच्याकडे काय आहे हे त्याला लोकांनी बाहेर येऊन सांगण्याची गरज आहे का, ती त्याला समजून घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्याला केवळ मुंबई ते सिंधुदुर्ग पर्यंतचा रस्ता बनवायला गेली 14 वर्ष लागली नसते. आपला रस्ता पश्चिम महाराष्ट्रासारखा समृद्ध झाला असता. पण मुळात काय आहे की आपल्याकडच्या राज्यकर्त्यांच्या प्रेमात, म्हणजे मी राज्यकर्ते जाणीवपूर्वक बोलतोय, कारण काय आहे की आतापर्यंत नमन मंडळ आज आपल्याकडे सरांनी सांगितलं 650 नमन मंडळ आहेत. मी अनेक कमिट्यांवर शासनाच्या सांस्कृतिक कमिट्यांवर आहे. मी भांडतोय गेली 7-8 वर्ष की सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या कोपऱ्यातल्या कलावंतांना तुम्ही राज्य सांस्कृतिक पुरस्कार दिलेला आहे.
पण नमन कलावंताला एकालाही आजतागायत राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळालेला नाही, याच कारण काय? साडेसहाशे संस्था असताना सुद्धा याच कारण आहे की आपल्याकडे जी कला आहे त्या कलेचं प्रदर्शन, त्या कलेचं महत्व, त्या कलेचं इम्पॉर्टन्स आपल्या राज्यकर्त्यांना, आपल्या सरकारला पटवता येत नाही किंवा आपल्या माणसांना त्यांच्यापर्यंत नेता येत नाही. तसंच आहे, कोकण एवढं समृद्ध आहे, कोकणात एवढं सगळं करण्यासारखं आहे आणि आपण म्हणतो सहकार चळवळ पश्चिम महाराष्ट्रात आहे. चिपळूण नागरी सहकारी संस्थेसारखी एक उत्तम संस्था 101,40,000 सभासद असताना देखील इतक्या उत्तम रीतीने एवढे वर्ष चालते, म्हणजे सहकार चळवळ कोकणात सुद्धा चालू शकते स्ट्रॉंगली. राहतं कुठे? राहत आहे विजन. हा विजन आपल्याकडे आहे, त्याची जाणीव आपल्याला करून देण्याची गरज आहे. आज आपण एवढे उदासीन आहोत, कोकण एवढं समृद्ध, एवढं म्हणजे आपण म्हणतो कोकणचा कॅलिफोर्निया करायला पाहिजे. का बरं? का कॅलिफोर्निया का करायला पाहिजे? कोकण कॅलिफोर्नियापेक्षा पण समृद्ध आहे की? असे अनेक अंतज बीच आहेत की आमच्या फिल्म मेकर्सना माहीत नाही. गणेश गुळेच्या आत तुम्ही गेलात ना तर तिन्ही बाजूने तुम्हाला कर मिळणार आणि मध्ये तो निळाशार समुद्र. असे अनेक अंतक समुद्र आहे, अरे वाऱ्याचा समुद्र आहे. पण आपण त्या गोष्टींकडे फिल्म मेकर्सना कधी आकर्षित केलेलं नाही. जर फिल्म मेकर आला तर तिथे त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं जात नाही. तुम्ही तिथल्या सोयीसुविधा बघा, तुम्ही टुरिझम डेव्हलप करा तिथे. मोठमोठे फिल्म मेकर का आशुतोष गोवादिकर वाईला जाऊन स्वदेश शूट करू शकतो, तो कोकणात येऊन आरेवारे इतकं अप्रतिम आहे, त्याच्यासाठी तिकडे कशाला गेलं पाहिजे? मग आपल्याकडे काय चुकतंय? तर आपल्याकडे टुरिझम नाही, चांगले हॉटेल्स नाही आहेत, रस्ते नाही आहेत, कसं येणार? पण मग अशा वेळेला छोटीशी गोष्ट आहे ही जी शिव भक्त कोकण आणि नील क्रिएटर एकत्र मिळून करतायत, की केवळ सन्मान नाही, हा तिथल्या लोकांना आपल्याकडे काय आहे याबद्दल सांगण्याचं एक दृष्टिकोन आहे, त्यांचं महत्व आहे. आणि मला असं वाटतं की हे महत्व सगळ्यांना कळलं पाहिजे. कोकणातली माणसं सगळ्यांनी सांगितलीपेक्षा जगाच्या पाठीवर सगळ्यात विश्वासू आणि प्रामाणिक माणूस तुम्हाला कोकणातलाच सापडणार आहे. जगाच्या पाठीवर कुठे? अशा कोकणी माणसाने स्वतःचं महत्व कळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, माझी आई वडील अशिक्षित आहे पण मी एम ए लिटरेचर मध्ये प्रथम क्रमांकात पास झालोय मराठी साहित्यात. मला मी चित्रपट सृष्टीत गेलो, मी चाळीत राहणारा माणूस आहे होतो. माझ्या माणसाने क्या तुम पागल आहे? धरमजींच्या ऑफिसच्या बाहेर थांबायचो मी, तुम पागल आहे उधर किधर जाते हो? धरमजींना नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर मला 2010 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. माझी ती 5वी-6वी फिल्म होती. आज मी 19 फिल्म केलेले आहे. मला हे कोणी शिकवलं? माझ्या समोर सरांनी शिकवलं. माझ्यात काय आहे? आपण काहीही करू शकतो, आपल्या आत आहे, आपण व्यवसायही करू शकतो. त्यामुळे कोकण एवढी समृद्ध आहे, त्यातली माणसं समृद्ध आहे. कोकणातल्या माणसासारखा मेहनती माणूस नाही सापडलाय तुम्हाला. बघा, खडतर आयुष्य जगतो म्हणूनच तर सगळ्यात खडतर आयुष्य जगतो. आणि प्रामाणिक यासाठी म्हणालो, कोकण हे महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी आत्महत्या होणारं ठिकाण आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कोकणी माणूस सुख म्हणजे कुठल्याही गोष्टीत समाधान शोधत असतो, पण त्या समाधानाच्या पुढे जाऊन त्यांनी त्यातली त्याच्या आतली जी पॉवर आहे, त्याच्या आतली जी दृष्टी आहे ती समजायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने ही मंडळी पहिल्यांदा एकत्र येऊन हा प्रयत्न करतात, त्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा. आणि त्या दाही जी कोकणात राहून त्यांना जो इतका छान उद्योग सांभाळलाय, पुढे येत आहेत, त्यांच्या सगळ्या उद्योगांना शुभेच्छा. मी काय छोटा माणूस आहे पण एक उद्योग उभा करणं अत्यंत कठीण आहे हे मला माहित आहे. मी सुद्धा 4 फिल्म प्रोड्यूस केल्या आहेत. एखादी गोष्ट निर्मिती करताना आपल्याला किती आव्हानांना सामोरे जावं लागतं ते सर म्हणाले, की विजय सर, कोवळेकर सर, 55 रुपये घेणारा माणूस जर आज 1100 रुपये त्याच्या कामगाराला देऊ शकतो तर यू कॅन.
आपण सगळे देऊ शकतो, त्यामुळे आपण सगळे करू शकतो. त्यामुळे अशा माणसांना मला बघायचं होतं, भेटायचं होतं, तर या सगळ्यांना भेटून खूप खूप बरं वाटलं. मला इथे संजय उपटे आणि निलेश किंजळकर या लोकांनी बोलवलं, बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.